प्रकट झाल्यानंतर नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रा करत आहेत. या जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणे यांची जीप एका ठिकाणी घसरली असून शिवसेनेने राणे विरोधात राळ उठवली. पाहुयात राणे नेमके काय म्हणाले. हे असतं तर कानाखाली चढवली, हे असतं तर कानाखाली चढवली. याचे पडसाद नवी मुंबईतही उमटले. वाशी व ऐरवलीत आंदोलने झाली. नवी मुंबईत ऐरवली व वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी वाशी पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. काल कोकणामध्ये जे जन आंदोलन यात्रे दरम्यान महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याबद्दल जे निंदनीय आणि अनुद्गार काढले त्याबद्दल निषेध करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व शिवसैनिक आणि आम जनता रस्त्यावर उतरलेली आहे. आणि त्यामुळं आज नवी मुंबईची सुद्धा आमची सर्व शिवसेनेची कार्यकर्ते मंडळी, महिला आघाडी, युवा सेना आणि आम जनतासुद्धा, कारण एका मुख्यमंत्र्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अतिशय निषेधार्ह आहे. मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे की महाराष्ट्राला, या देशाला राजघटना देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाभले. त्यांनी देशाला राजघटना देताना राजघटनेच्या माध्यमातून आपल्याला चांगली संस्कृती दिली, संस्कार दिले आणि या महाराष्ट्रातून अतिशय चांगले राजकारणी घडले. परंतु ह्या लोकांना आपल्याला काय म्हणावं, भाजपच्या लोकांना ह्याचा खरोखर विचार करण्याची जनतेला वेळ आली. त्यांच्या वक्तव्याबद्दल निषेध आहेच, परंतु हे वक्तव्य त्यांना स्वतःला संपवणारं आहे एवढंच मी सांगतो. त्यांच्यावरती आरोप असा आहे की ही जी जनयात्रा, जन आंदोलन यात्रा आहे, जन आशीर्वाद यात्रा, ह्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये आपण जे बोललं पाहिजे ते त्यांनी न बोलता त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही. कारण जी त्यांची प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती त्यांची समोर येते आणि जे या महाराष्ट्राला अशा प्रकारचे राजकीय संस्कार नाहीत अशा प्रकारची घाणेरडी वक्तव्य ते करत असून जनतेला या गोष्टीचा वीट आलेला आहे. जनता या गोष्टीसाठी जरासुद्धा त्यांच्यावरती विश्वास ठेवणार नाही, कारण महाराष्ट्राला अतिशय संकटाच्या प्रसंगी वाचवणारे आपले मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी या जनतेच्या मनात एक जागा बनवलेली आणि त्या जागेच्या विरोधात अशा प्रकारचे एखादा गुंड प्रवृत्तीचा जर माणूस जर चुकीच्या प्रकारे वक्तव्य करत असेल तर त्याचा निषेध आहे. आणि म्हणून त्यांनी बघा, ही राजकारणाची त्यांची स्टाईल आहे. मी केलं नाही, विपर्यास झाला आहे, तुम्हाला हिंमत कशी झाली. मी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा उल्लेख केला. आपल्याला ते समजून घ्या की या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला एक शिस्त आणि संस्कार दिलेले आहे. कोणी काय बोलावं आणि काय बोलू नये ह्याला मर्यादा आहे. त्या मर्यादा न पाळता हा माणूस बेलगामपणे बोलतोय ह्याचा निषेध होणार. आणि मी एकच सांगतो तुम्हाला, स्वतःला संपवणारा माणूस राजकारणी म्हणजे नारायण राणे असं माझं मत. मी तेच म्हणतोय, मी काय म्हणतोय, तुम्ही तर अटक करण्याची भाषा करताय. स्वतःला संपवणारा माणूस म्हणजे नारायण राणे असं माझं एक मत आहे, विठ्ठल मोरे म्हणून. याची तुम्ही नोंद घ्या. आम्ही ते नक्की ठरवू त्या वेळेला, ते तुम्हाला समजेल. त्यांना अटक करा, त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे पोलिसांनी, त्यांना अटक करा अशी आमची मागणी आहे. ते मला माहिती नाही, पथकं त्यांना आणायला गेली मला माहिती नाही, परंतु नारायण राणेंना अटक होईल असा आम्हाला कायद्यावरचा विश्वास. पुढची भूमिका ही आहे की ज्या ज्या वेळेला असा काही प्रसंग येईल त्यावेळेला त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवू. भूमिका शिवसेनेची त्या त्या वेळेला ठरते, आम्ही ठरवून काही करत नाही. जे प्रसंगाप्रमाणे येतं त्याला आम्ही सामोरे जातो आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज. नवी मुंबई आवाज आता लोणावळा मावळ मध्ये. प्रेक्षकांच्या आशीर्वादाने नवी मुंबई उरण पनवेल नंतर आता लोणावळा मावळ पर्यंत पोहोचले नवी मुंबई आवाज.
लोणावळा मावळ प्रांतातील घडामोडी आता नवी मुंबई आवाज वर पाहता येणार। नवी मुंबई पनवेल उरण आणि आता लोणावळ्यातही नंबर वन चॅनल नवी मुंबई आवाज चॅनल। नवी मुंबई आवाज चॅनल आपण पाहू शकता डेन एरॉन केबल चॅनल नंबर 192, डेन सुप्रीम चॅनल नंबर 819, GTPL चॅनल नंबर 783 आणि BR केबल्स वर चॅनल नंबर 255, BSN लोणावळा चॅनल नंबर 890। नवी मुंबई आवाज आपली आवाज।